आजच्या दिन नाही आहे, आजच्या दिन क्या पुरे दिन आहे. एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रिसिटी ते कंपनीसाठी आमच्यासाठी नाही. एमआयडीसी एरिया आहे, पाणी गडू येतं इकडं, पाणी वापरण्याचं आपल्या पिण्याचं पाणी बरोबर येत नाही. पिण्याचं पाणी कसं येतं माझ्या इकडं, आपल्या आंघोळीचं पाणी सारखं पाणी येतं नाही. आम्हाला गॅस नाही मिळेल, काहीच नाही मिळेल. गद्दार आहेत, गद्दार आहेत. इम्तियाज जलीलने काम नाही केलं, नाही नाही त्याला काम नाही केलं काही. नमस्कार, सध्या आपण आहोत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात. या ठिकाणी वाळूज एमआयडीसी क्षेत्रामध्ये आपण आहोत. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाची गोष्ट केली तर या ठिकाणी चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे, तर एमआयएमचे इम्तियाज जली यांच्यात लढत बघायला मिळणार आहे. तर नक्की वाळूजच्या लोकांना किंवा छत्रपती संभाजीनगरच्या लोकांचा कल काय आहे, त्यांच्या मनातला नेता कोण, जाणून घेऊया. खैरे असतील, भुमरे असतील किंवा इम्तियाज जलील, यांच्यापैकी तुमचा नेता कोण? चंद्रकांत खैरे. मागच्या 20 वर्षात त्यांनी जी केलेली कामं आहेत त्याच्यापैकी तुम्हाला काय कामं पटली, ज्याची म्हणजे का वोट द्यायचं त्यांना? मामा सांगा तुम्ही, तुम्ही सांगा कशाबद्दल. तुमच्या मनातला नेता कोण? आमचा खैरेच आहे ना. संदीपान भुमरे यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? वाटलं काय बदलले, त्यांचा पक्षच आहे ना. त्यांनी फक्त वेगळे झाले याच्यामधून, त्यांनी फक्त शिंदेगड स्थापन केला आणि याच पक्षामधून ते तिकडे गेले, बाकी काही नाही त्याच्यामध्ये. तुमचं मत कोणा? आमचं मत खैरे साहेबांना. संदीपान भुमरे नाही, गद्दार आहेत, त्यांना आमचं मत नाही. तुमचा नेता कोण, खासदार कोण बनणार? खैरे साहेब, खैरे साहेब, खैरे साहेब, खैरे साहेब. तुमचा नेता कोण, खासदार कोण बनणार? खैरे साहेब. मत देणार? हा, शिवसेनेला. कोणत्या शिवसेना? उद्धव बाळासाहेब ठाकरे. काय मत कोणाला देणार? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आजोबा कोणाला मत देणार? शिवसेना. कोणती शिवसेना? बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे म्हणजे खैरे की भुमरे? हा, खैरे. खैरे की भुमरे? खैरे, खैरे. मत कोणाला देणार काका? मत शिवसेनाला. शिवसेना, कोणती शिवसेना? चंद्रकांत खैरे. तुम्ही? आम्ही शिवसेना. कोणती शिवसेना? धनुष्यबाण बाळासाहेबांची शिवसेना. धनुष्यबाण बाळासाहेबांची म्हणजे एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे साहेब. आणि तुम्ही? खैरे साहेब. दादा मत कोणाला देणार? शिवसेना. कोणती शिवसेना? उद्धव साहेबांची शिवसेना. खैरे, चंद्रकांत खैरे. काँग्रेस. काँग्रेसला वोट द्या. राहुल गांधी प्रधानमंत्री? राहुल गांधी. मोदी का नाही? मोदी नाही. अच्छा दिन नाही आहे? अच्छा दिन आहे. खर्च आहे, भूक महंगा आहे, गॅस सिलेंडर आहे, सब कुछ आहे. आजच्या दिन क्या बुरे दिन आ रहे. बुरे दिन आ रहे. 18 वर्ष झाले. पहिलं मतदान कोणाला देणार? खैरे साहेबांना. खैरे साहेबांना का? चांगले काम करते ते. मत कोणाला देणार? खैरे साहेब. मत कोणाला देणार काकू? इकडे इकडे. मशाला. मत मशाला. हा, मशाल. चंद्रकांत खैरे. चंद्रकांत खैरे. चंद्रकांत खैरेचा गड दिसतोय काका. मत कोणाला देणार? खैरे साहेब. खैरे का? ते पहिल्यापासून आमचे तेच नेते मेन. संदीपान भुमरे उभे झाले, त्यांच्याबद्दल काय वाटतं? बाकीचं आपल्याला माहित नाही. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती आहे, ते चांगले माणसं आहे, त्यांचं आपण करू. त्यांनी काम केलंय 20 वर्ष. बरेचसे काम केलेले. जस की? सगळं केलंय ना. पाणी येतं तुमच्याकडे? येतंय रोज. हो, रोज पाणी येतं. नाही नाही, 3 दिवसाला, 2 दिवसाला येतंय. 2 दिवसाला पण येत. वाळूजला? इथं राजनगावला. काकू मावशी मत कोणाला देणार? मत कोणाला देणार? मत आता मला नाही सांगता येणार बाई. सांगा ना. मला नाही सांगता येणार, त्यातलं आपल्याला काही माहितच नाही. मत नाही देत तुम्ही? आम्हाला त्यातलं काही सांगता का नाही? मी साहेबाला पळतो, त्यातलं काही निदान आम्हाला काही माहितच नाही. उज्ज्वला योजने अंतर्गत गॅस मिळालाय? नाही, आम्हाला गॅस नाही मिळेल, काहीच नाही मिळेल. काहीच नाही मिळेल. राशन? राशन ना, आमच्या गावकडे आम्ही इकडेच पोट भरायला येईल. आम्ही सरकारकडून काहीच नाही मिळत. नाही, आम्हाला काही नाही मिळत. काही मिळालं नाही. हा, काहीच नाही मिळालं सरकार. मिळालंच नाही, कस काय म्हणा काग बाई. आम्ही कामधंदे करून पोट भरतो काग बाई. हो, तुम्हाला सरकारकडनं काहीच नाही मिळालं. सरकार गॅस असेल, घर असेल किंवा काहीच नाही. तुमचे प्रॉब्लेम्स काय काय आहेत, म्हणजे जर तुम्ही मतदान करतायत तर तुम्हाला डेली गढूळ पाणी येते एकदम.
फक्त दिशेला आंघोळीत पाणी येत फक्त ते बस बाकी काही नाही. त्या जलीलने काम नाही केलं. नाही त्याने काम नाही केलं काही. आणि या आधी पण चंद्रकांत खैरे 20 वर्ष होते. त्याने बी काम नाही केलं काही. मत कोणाला दे करू आपण आता जेव्हा पाहू तेव्हा करू. मत कोणाला सांगावं लागत नाही. जो आमचा हक्क आहे तो आम्ही करू शकतो. पण हे कोणाला सांगायचं नाही. कोणाला मत नाही सांगायचं. खासदार आता खासदार 4 जूनला कळेल कोण होणार. मत करू ना आपण त्या सांगू. आता वाळूचा MIDC एरिया आहे. MIDC एरिया आहे. ऐक ना आई ताई ऐक ना MIDC एरिया आहे. पाणी गडू येतं इकडं. पाणी वापरण्याचे आपल्या पिण्याचं पाणी बरोबर येत नाही. पिण्याचं पाणी कसं येतं माझ्या इकडं आपल्या आंघोळीचं पाणी सारखं पाणी येतं बरोबर. तिथे फिल्टरचं पाणी ओके फक्त इथं. कारण की इथं 20 रुपये झाड घ्यायला पडतं. 20 रुपयाला इलेक्ट्रिसिटी काऊन माहिती आहे का. MIDC मध्ये इलेक्ट्रिसिटी ते कंपनीसाठी आहे. आमच्यासाठी नाही. कमर्शियलसाठी रेसिडेन्शियल साठी नाही. तुम्हाला इथे इलेक्ट्रिसिटी आहे. लोड शेडिंग होते. MIDC मध्ये नाहीये पण ग्रामीण भागात होते. म्हणजे एकंदरीतच सगळ्यांना सगळे प्रॉब्लेम्स असले तरी यांना माहिती आहे की यांना नक्की मत कोणाला द्यायचं आहे. कॅमेरामॅन निखिल सोबत मोहिनी महाराष्ट्र देश आणि द रिपोर्टर.